नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, पूजा करतेवेळी तुमच्या मनामध्ये कधी वाईट विचार असलेले विचार आले आहेत का? तुम्ही ते कितीही टाळण्याचा विचार केला तरीसुद्धा डोळे बंद करताच पुन्हा तुमच्या मनामध्ये हे विचार येऊ लागतात, किंवा पूजा करताना सुद्धा अनेक विचार येऊ लागतात। मित्रांनो, जर कोणासोबत असे घडले असेल किंवा वर्तमानामध्ये घडत असेल तर तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका। असे घडणे म्हणजे पाप नाही, शिवाय त्याने तुमची पूजा देखील असफल होत नाही। मित्रांनो, हे सांगण्यामागे काही धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे ज्यामुळे आपल्याला समजते की आपल्या मनामध्ये पूजा करतेवेळी असे विचार काय येतात आणि आपण त्यांना कसे काय थांबवू शकतो। तर मित्रांनो, ब्रह्मबिंदू उपनिषद हे आपल्या मेंदूतील दोन भागाविषयी सांगते, ज्यामधील एक भाग म्हणजे एक मन शुद्ध मन असते आणि दुसरे अशुद्ध मन असते। ज्या मनुष्याच्या मनामध्ये कामना आणि शरीर सुखाचे विचार येऊ लागतात ते अशुद्ध मन असते। या उलट जे मन कामनारहित असते त्याला शुद्ध मन म्हटले जाते। शुद्ध मनाला मोक्षाचे कारण सांगितले गेले आहे। तुम्हाला तुमचे मन शुद्ध हवं असेल तर पूजा करत असताना तुमच्या मनामध्ये जे काही विचार येत असतील त्यांना थांबवू नका। जर वाईट विचार येत असतील तर त्यांना येऊ द्या। यामुळे हळूहळू तुमचे मन वाईट विचारांना बाहेर टाकू लागते आणि ते शुद्ध होऊन जाते। तुम्ही एकटेच पूजा करतेवेळी वाईट विचार करणारे व्यक्ती आहात असे नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एकदा तरी वाईट विचार येऊ लागतात। कारण काम, क्रोध, लोभ आणि मोह या भावना मनुष्याच्या मनामध्ये कधी जागृत होऊ शकतात। एक गोष्ट लक्षात ठेवा की जर असे तुमच्यासोबत घडल्यास तुम्ही करत असलेले पूजापाठ, विधी अर्ध्यावरती कधीही सोडू नका। कारण हेच एक असे माध्यम आहे की जे तुमचे मन शुद्ध करायला तुमची मदत करेल। पूजापाठ करत असताना मनात भलेही विचार आले तरीसुद्धा शरीराला देवापासून वेगळे होऊ देऊ नका। लवकरच तुमच्या मनामध्ये चांगले विचार देखील येऊ लागतील। मुक्ती उपनिषदमध्ये सुद्धा असे सांगितले आहे की जसा हत्ती अंकुशिवाय शांत राहू शकत नाही, तसेच मन देखील आध्यात्मिक विद्या, वासनेचा त्याग, सत्संग आणि प्राणायामशिवाय आपल्या ताब्यामध्ये येऊ शकत नाही। तर मग आपल्याला मनात ताब्यात कसे ठेवायचे? तर मित्रांनो, हे फार सोपे आहे। यासाठी तुम्हाला ध्यान करावे लागेल। मित्रांनो, ध्यान करण्यासाठी कुठलीही वेळ नसते। ध्यान हे केव्हाही आणि कधीही कुठेही करता येते। आता जर तुम्ही नियमित ध्यान करत असाल परंतु तरीसुद्धा तुमच्या मनातून अशुद्ध आणि असलेले विचार येणे थांबले नाही तर अजिबात काळजी करू नका। जीवनाच्या कुठल्याही सत्याला नाकारू नका। जर मनात वाईट विचार येत असतील तर ते येऊ द्या। आपण मनातील विचार थांबवू शकत नाही। तसेच मनातील विचार हे चांगले किंवा वाईट असे काही नसते। विचाराद्वारे येणारी कामवासना ही आपल्या जीवनाचा एक भाग असू शकते, पूर्ण जीवन नाही। म्हणून मनावर ताबा मिळवायचा असेल तर सगळ्यात आधी आपल्या सवयी आपल्याला बदलायला हव्यात। ज्या दिवशी आपण स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखू त्या दिवशी आपल्या मनावरती आपण ताबा मिळवू शकतो। तसेच ध्यान करून आपल्याला आपले मन आपल्या ताब्यात ठेवता येऊ शकते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मित्रांनो, अशा प्रकारे पूजा करतेवेळी तुमच्या मनात देखील वाईट घाणेरडे विचार येत असतील तर अजिबात घाबरून जाऊ नका। आणि या व्हिडिओमध्ये मी काही जे उपाय सांगितले आहे ते उपाय नक्की करून पहा। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।